आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाववाडीत घराला लागली आग, कापडची साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान. निप्पाणी तालुक्यातील बोरगाववाडीत एका राहत्या घराला आग लागून लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं आहे. दीपक अशोक खोत यांचं बोरगाववाडी येथे घर आहे. त्याची परिस्थिती अत्यंत बेताची आणि गरिबीची आहे. त्याच्या राहत्या घराला आग लागल्याची घटना आज घडली. या गंभीर घटनेत प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले आहे. दुपारीच आग लागल्यानं उन्हाचा तडाखाही होता, यामुळं आगीनं रौद्र रूप धारण केलं. आगीचं कारण कळू शकलं नाही. मात्र या प्रसंगानं दीपक खोत यांच्यावर मोठं अरिष्ट कोसळलं आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी पद्मसिंह जाधव यांनी घटनेचा पंचनामा केला. महानकारी न्यूज साठी बोरगाववाडीहून शिवाजी भोरे.